हरिओम, माझे नाव कृष्णविला दीपक कदम, उपासना केंद्र कुडाळ। बापूंकडे आल्यापासून मला खूप अनुभव आले, त्यातला एक अनुभव मी तुम्हाला आता सांगण्याचा इच्छिते। माझा मुलगा 3 वर्षाचा असल्यापासून, छोटा मुलगा, त्याला असा खोकल्याचा त्रास सुरू झाला। जवळजवळ वर्षभर तो खोकला त्याला हे करत होता, असं कंटिन्यू नसायचा, थोडा वेळ यायचा आणि त्याने मग त्याला दम लागायचा। आम्ही किती खूप डॉक्टर केले, म्हणते खोकला काही त्याचा कमी होत नव्हता। मग शेवटी एकदा गेल्या गणपतीला, त्याला असं खूप मध्ये दम लागला अक्षरशः, त्याला श्वास हे डॉक्टरनी सांगितलं। त्याने दुसऱ्या दिवशी तर आम्हाला गावाला जायचं होतं, गणपती होते ना, मग पुन्हा डॉक्टरकडे नेऊन आणलं त्याला। डॉक्टर बोलले की त्याला ऍडमिट जर कमी नाही झाला ना तर ऍडमिट करून घ्यावा लागेल, कारण त्याला दम खूप होता, छाती नुसती उडत होती। डॉक्टर औषधं दिली, आम्ही घरी आलो, आणि ह्याचा दम खूपच वाढला। म्हणजे अक्षरशः तो आम्ही त्याला झोपवलेला बेडवर ना, तो असा नुसता उडत होता। तर मी म्हटलं आता काय हे वाटतं की म्हणजे न्हावंच लागणार की काय, परत असं वाटायला लागलं गणपतीला जाताना येणार। तर आपण आम्ही सांगते की म्हणजे तुम्हीच काय ते त्याला हे करा, दम वगैरे कमी होऊ देत वगैरे। आम्ही त्याला उदी लावली, पाणी उदीतनं हे दिलं, औषधं दिली सगळी, आणि ते नेबुलायझरचा हे दिला, वाफ वगैरे दिली। तर त्याची ती म्हणजे नेबुलायझर दिलं की कमी व्हायची, पण त्या दिवशी तर अजिबातच कमी होत नव्हता त्याचा दम। शेवटी परत उदी लावली, हे केलं, बापूंना सांगितलं, आणि त्याचा जो दम म्हणजे त्या दिवशी हे झाला, परत डॉक्टरकडे नाही न्यावं लागलं। डॉक्टरने नेत्या सांगितलं त्याला ऍडमिट करून आयसीयू मध्ये ठेवावं लागेल असं सांगितलेलं, एवढं त्याची तब्येत हे झालेली। पण आता बापूंच्या कृपेने त्याला आता ते नाही आहे, बरं व्यवस्थित आहे। त्यामुळे आम्ही गणपतीला वगैरे गावाला जाऊन आलो, सगळं काही व्यवस्थित झालं। हरिओम श्रीराम भजने।